प्रजासत्ताक दिनाच्या औचित्यावर मुंबईकरांना खास भेट मिळणार आहे. बहुचर्चित एल्फिन्स्टन रोड स्टेशनवरील नव्या पादचारी पुलाची उभारणी 2 दिवसात केली जाईल. एल्फिन्स्टनसह आणखी 2 पुलांच्या बांधणीचं काम विक्रमी वेळेत पूर्ण करून भारतीय लष्करानं अभिमानास्पद कामगिरी केली आहे. लष्करी शिस्त काय असते याचा प्रत्यय मुंबईकरांना नुकताच पाहायला मिळाला. मुंबईत एल्फिन्स्टन रोड, करी रोड आणि आंबिवली रेल्वे स्टेशनवरच्या 3 पादचारी पुलांची उभारणी भारतीय लष्कराचा भाग असलेल्या पुण्यातील बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुपवर सोपवण्यात आली. 18 जानेवारीला लष्करानं आंबिवली पुलाची उभारणी केली. अवघ्या 9 मिनिटात पुलाचा अवाढव्य गर्डर बसवण्यात आला. 2 खात्यांमधला समन्वय, जागेची कमतरता या सगळ्या अडचणींवर मात करत लष्करानं कामाचा धडाका उडवून दिला. आता 26 आणि 27 जानेवारीला एल्फिन्स्टन पूल उभारला जाणार आहे, तर 4 फेब्रुवारीला करी रोड पुलाचं काम होणार आहे. हे 3 पूल फेब्रुवारी अखेरपर्यंत वापरासाठी खुले होतील असा विश्वास व्यक्त केला जातोय. पूरी उम्मीद है कि हम 31 जनवरी को इस ब्रिज को दे पाएंगे और जो बाकी ब्रिज है एल्फिन्स्टन ब्रिज जो है वो हम 26 और 27 की रात को इसको लॉन्च करने जा रहे हैं. तो 27-28 मॉर्निंग को आप इसका 80% ले सकते हो और लकीली वहाँ पर स्टेयर के सिर्फ 2 ही हैं तो मैं इसको उससे भी एमबी वैली से थोड़ा फास्टर कर पाऊँगा. पुण्यामध्ये या पुलाच्या उभारणीचं प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं. बेली ब्रिज पद्धतीनं पुलाच्या उभारणीचं काम केलं जात आहे. या पद्धतीचा वापर करत या पुढच्या काळात कोणताही ब्रिज उभारला जाऊ शकतो अशी माहिती लष्करानं दिली आहे. भारतीय सेना की एक नई कैपेबिलिटी आ गई है कि किसी भी डिजास्टर मैनेजमेंट के अंदर या इवन वॉर के अंदर भी हम जो है 100 फीट का बेली ब्रिज अगर हमें ये क्रेन अवेलेबल होती है जो कि सिविल में काफी नंबर में अवेलेबल है, कोई इसकी कोई कमी नहीं है, तो हम ये 100 फीट या किसी भी स्पैन का ब्रिज कुछ ही चंद ही घंटों में 2-3 घंटों में लॉन्च कर सकते हैं. लष्करा व्यतिरिक्त इतर कुणालाही हा पूल बांधण्यासाठी 9 ते 12 महिने लागले असते, पण या ठिकाणी हे काम अवघ्या 3 महिन्यात पूर्ण होणार आहे. रेल्वे स्थानकांवर पुलांच्या उभारणीचं काम लष्कराला देणं योग्य की अयोग्य यावर अनेकदा चर्चा झाली, पण लष्करानं त्यांच्यावर सोपवलेली जबाबदारी चोख पार पाडून दाखवली आहे. त्यामुळेच सीमेवर असो वा रेल्वे स्टेशनवर आमच्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या या लष्करी हातांना हृदयापासून सलाम. पुण्याहून अरुण मेहत्रेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. याच संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांच्याकडून. दिनेश, मुंबईकरांसाठी हे नक्कीच नवीन आहे, कारण मुंबईकरांनी आतापर्यंत अनेकदा रखडलेले पूल, अर्धवट राहिलेले पूल बघितलेले आहेत, मात्र केवळ 3 महिन्यात हे रेल्वेवरील पूल तयार होत आहेत. निश्चितच भारतीय लष्कर हे कौतुकासाठी पात्र आहे आणि बरंच काही शिकण्यासारखं आहे भारतीय लष्कराकडून. दिनेश, भारतीय लष्कराकडून 3 महिन्यात हे पूल पूर्ण होत आहेत, मुंबईकरांसाठी निश्चितच एक दिलासादायक बाब आहे, कारण मुंबईकरांनी अनेकदा अर्धवट आणि रखडलेले पूलच अधिक पाहिलेले आहेत, काय सांगाल? नक्कीच हेमाली, कारण हे मोठं आव्हान होतं आणि लष्करानं ते लिहिलंया पेललेलं आहे. याआधी रेल्वे प्रशासनाला किंवा कुठल्याही शासकीय प्राधिकरणाला ब्रिज उभारण्यासाठी जो वेळ लागायचा त्यापेक्षा खूप कमी वेळामध्ये हे ब्रिज उभारणीचं काम होतं आहे. मी सध्या प्रत्यक्ष ज्या ठिकाणी हा ब्रिज उभा केला जातो आहे त्या घटनास्थळी आहे. हे एल्फिन्स्टन आणि परळ या मधला हा भाग आहे. लष्कराच्या सहाय्यानं इथं ब्रिज उभारण्याचं काम सुरू आहे. आपण बघू शकाल ही सध्याची थेट दृश्य आहेत. उद्या आणि परवा या 2 वेळा या 2 दिवसांमध्ये ज्यावेळेस बँक हॉलिडे आहे आणि रेल्वे वाहतुकीवर तितका ताण नसेल त्यावेळेस या ब्रिज निर्मितीचं मुख्य काम, गर्डर टाकण्याचं काम घेतलं जाईल अशी माहिती लष्कर आणि रेल्वे प्रशासनाकडून मिळते आहे. आणि त्या तांत्रिक अडचणींमुळे ही दृश्य आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत, मात्र ही वेळोवेळी मी तुमच्याकडून याबाबत अधिक माहिती घेतच राहू. तुर्तास धन्यवाद.
झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।